मित्रांनो, आपण आलेलो आहोत मुंबईच्या राजाच्या दर्शनाला, म्हणजे आपला गणेश गल्ली, 22 फूट वाले की जय माझा मुंबईचा राजा। आता आपण मुंबईचा राजा गणेश गल्लीच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत। मग असं डेकोरेशन केलेलं आहे, मंडळाचे मूर्तिकार दीनानाथ वेलिंग यांचा प्रवेशद्वार बनवलेला आहे व याचा रायगड बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता डेकोरेशन, मावळे ठेवलेले आहेत, वेगवेगळं असं चित्र आहेत, फोर्ट पूर्ण रायगडची माहिती दिलेली आहे। मध्ये असा कारंजा आहे, तिथे आपले महाराज बसले आहेत, आपला 32 तोळी सिंहासनावर बघा, सोनेरी सिंहासन। परत आपल्याला नक्कीच महाराजांना अशा सिंहासनावर बसलेलं आपल्याला बघायचं आहे। आणि हा आपला असा रायगड किल्ल्याचं डेकोरेशन केलेलं आहे। रायगड किल्ल्याची पवित्र माती पण आणलेली आहे इथे, आणि इथे आपले राजे आपला मुंबईचा राजाचा प्रवेशद्वार, 96वा वर्ष आहे मुंबईचा राजाचा। देव मोठा देवाचा, असे 22 फुटाचा मोरया हा भक्ताचा, गजानन नवसाचा कामना पूर्तीचा, गणपती गणेश गल्लीचा, गणपती गणेश गल्लीचा, गणराज गणेश गल्लीचा। गेट बघू शकता तुम्ही आपला राजाचं, चला आता लाईन लागलेली आहे थोडी। गणपतीचा पहिला दिवस आहे म्हणून थोडीशी आपल्याला रांगेत उभं राहायला तर लागणारच आहे। बघूया आपला यावेळी पर्यावरणाचा राजा म्हणजे तेजुकाळाचा राजा कसा असेल। मित्रांनो, आता आपलं लालबाग मधलं अजून एक फेमस मंडळ जे आपला महागणपती म्हणजे आपला काळाचौकीचा महागणपतीच्या दर्शनाला आलेलं आहे। तर पाठी बघू शकतात लालबागच्या राजाची मुखदर्शनाची रांग इथपर्यंत आली आहे, काळाचौकीच्या गेटपर्यंत आली आहे। खूप गर्दी झालेली आहे सकाळचं, म्हणजे मंगळवार आहे पहिला दिवस आहे म्हणून खूप लोक आले आहेत दर्शनासाठी। तर हे बघा पाठी, महागणपतीचं गेट आहे, जाऊन महागणपतीचं दर्शन करूया। चला उडीसा गल्लीतून आपला महागणपती आतमध्ये आगमनाला पण जातो आणि विसर्जनासाठी बाहेर पण येतो। इथून आपण आलो आणि इथे आपला महागणपती, सुंदर असं महागणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे, वरती आभाळ आहे व खाली महागणपती। लोकांनी इथे कॉईन पण टाकले आहेत, नंदी महाराज आपले, आणि गर्दी झालेली आहे महागणपतीच्या दर्शनासाठी। आणि मूर्ती बघा, सुबक अशी एकदम छान अशी वाटते आहे, सिद्धेश जिवळे सरांनी बनवलेली आपली महागणपतीची मूर्ती। तर आता आपण आलो आहोत रंगाळी बदक चाळच्या गणपतीकडे। तर या मंडळाचे यावेळी 84वं वर्ष आहे। पाठी तुम्ही बघू शकता, जर मेन गेट दाखवायचा असेल तसा मेन गेट बनवलेला आहे, अयोध्या नगरी बनवलेली आहे। बघूया आपले गणपतीची, यावेळी गणपतीची मूर्ती पण उभी आहे, चला बघूया दर्शन घेऊया गणपतीचं। हे बघा असं सर्व डेकोरेशन माहिती सर्व दिलेली आहे, राम राज्याभिषेक, विजयी राम बंधू लक्ष्मण, बघा सर्व पूर्ण अयोध्येची माहिती म्हणजे जे आपल्या रामायणाची माहिती दिलेली आहे। बघा चांगलं एक असं डेकोरेशन केलेलं आहे। बघा आता आपण आलेलो आहोत गणपतीच्या जवळ, असं स्टेज घातलेलं आहे, ती बघा मूर्तीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे। आपला रंगाळे बदक चाळचा लंबोदर, हे मस्त एक स्पेस बनवलेली आहे, खुल्लं खुल्लं वाटतं आहे। आला आला लाडका लंबोदर आला,
माझी स्वारी माझ्या चिंतामणीची वारी आली मुंबई नगरी सारी नाद तुमतुमला आभाळी हा माझा चिंतामणी चिंतामणी चिंचपोकळीचा चिंतामणी 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 चिंचपोकळीचा चिंतामणी चिंतामणी चिंचपोकळीचा चिंतामणी हा बघा आपला लालबागच्या राजाचा मेन गेट खूप लाईन वाढली आहे म्हणून आपण आता राजाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही पण नक्कीच येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपण नक्कीच लालबागच्या राजाचं पण दर्शन घेऊ. आज म्हणजे मंगळवार आणि पहिला दिवस असल्यामुळे राजाला खूप गर्दी झालेली आहे. लालबागच्या राजाची मेन गल्ली आणि तिथे पुढे आपला राजाची गर्दी मुखदर्शनसाठी गर्दी आतमध्ये तो ग्राउंड आहे तिथे गर्दी राईन फिरते. ही जी अशी लाईन गेली आहे ही पूर्ण आपली लाईन जी पूर्ण अशी फिरून चिंचपोकळीच्या इथून लेफ्टने काळ्या चौकीच्या गणपतीपर्यंत लाईन गेली आहे. आज खूपच गर्दी झाली आहे. आता आपण लालबागच्या राजाच्या पाठी जी चोर गली म्हणतो तिथे आपण बालगणेशचा बल्लाळेश्वर ज्याचा सीता सदनचा होता ही बघा ही अशी अप्रतिम गणेश मूर्ती बनवलेली आहे. बल्लाळेश्वर राजन सर खातू साहेबांनी बनवलेली मूर्ती आहे.